सो हेलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग टू अवर लेक्चर. ओके, सो वेलकम टू अवर लेक्चर. ओके, गुड मॉर्निंग एंड वेलकम टू अवर लेक्चर. होपफुली तुम्ही कालचं लेक्चर रिव्हिजनचं बघितलेलं असणार आहे. ओके, सगळे जेवढे मॅक्सिमम मला वाटले कन्सेप्ट हायलाइटेड आहेत तेवढे सगळे कन्सेप्ट मी काल घेण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, सो आता त्या कन्सेप्टबद्दल जर आपण डिस्कशन करायचं असेल तर कसं आहे की तुम्ही जेवढे त्याच्यावरती बेस्ट प्रॉब्लेम तुम्ही सोडवणार तेवढं तुम्हाला बेनिफिशियल राहणार. लक्षात घ्या, आपण काय कालच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं की बाबा काय आहे वेक्टर, काय आहे, इथपासून सुरुवात केली, स्केलर प्रोडक्ट, क्रॉस प्रोडक्ट, डॉट प्रोडक्ट, त्याच्यानंतर ट्रिपल प्रोडक्ट, ह्या सगळ्या गोष्टी काल कव्हर केल्या होत्या आणि ह्याच्यावरती एक्झाम्पल्स किंवा प्रॉब्लेम्स पण भरपूर डिस्कस करून झालेले आहेत आपल्या. ठीक आहे, सो बेसिकली काय की आपल्याला उद्याच्या पेपरसाठी ऑब्व्हियसली अभ्यास करायचा आहे, तो वेळ तुम्हाला भेटणार आहे. पण काही प्रश्न आहेत किंवा काही ट्रिक्स आहेत जे तुम्हाला थोडी टिपिकल टाईपचे क्वेश्चन सोडवायला मदत करतील. सो अशा काही ट्रिक्स अँड टिप्स सांगण्यासाठी आजचं लेक्चर मी इथे डेडिकेट करणार आहे. शक्यतोच पेपरच घेणार होतो पण म्हटलं पेपर घेऊन किती मुलं सिरियसली देतील नाही देतील, कारण परत उद्या टेस्ट आहे म्हटल्यानंतर, म्हणून बेटर आहे चलो प्रॉब्लेम्स होऊया. सो काही प्रॉब्लेम्स होतायचे आहेत आपल्याला आणि ते सोप्या पद्धतीने कसे सोडवता येतील ह्याच्याबद्दल आपण जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, सो बघूया, चला पहिला क्वेश्चन बघूया आपला. क्वेश्चन नंबर 1 ओके लिहिणार आहे मी ऑब्व्हियसली, इथे काही पीपीटी नाही बनवले, हा मेन्समध्ये आला होता. बघूया, इफ ए क्रॉस बी, बी क्रॉस सी आणि सी क्रॉस ए इज इक्वल टू लॅम्बडा टाइम्स ए बी सी वेक्टर ए बी सी होल स्क्वेअर, देन ठीक आहे, देन लॅम्बडा इज इक्वल टू आणि ऑप्शन बघूया, ए काय दिलाय 0, बी दिलाय 1, सी दिलाय 2 आणि डी दिलाय 3. ठीक आहे, सो ऑब्व्हियसली आता माझी अपेक्षा तर अशी आहे की तुम्ही थोडा वेळ व्हिडिओ पॉज करावा आणि हा क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, कसं आहे की तुम्ही ज्यावेळी स्वतः सोडवाल त्यावेळी त्याचा फायदा जास्त आहे. मी आता इथे पटकन सोल्युशन लिहायला सुरुवात केलं ना मजाच येणार नाही. सो माझं म्हणणं आहे प्लीज पॉज द व्हिडिओ फॉर सम टाइम आणि मग स्वतःहून सोडवा आणि बघा काय तुम्ही कुठल्या मेथडनी तुम्ही सोडवताय आणि मी जी शॉर्टकट सांगणार आहे ती किती उपयोगी आहे. ठीक आहे, सो होपफुली लेट अस सी हाऊ मेनी स्टुडंट्स पॉज अँड सॉल्व द क्वेश्चन अँड अपडेट मी आफ्टरवर्ड्स. ओके, सो लेट अस बिगिन विथ द सोल्युशन. ऑब्व्हियसली मी थांबत बसणार नाही आहे, ते मी मजा नाही. ओके, आता मी काय म्हणतो की आपण एबीसी आहेत ना, ह्याला काहीतरी आपण म्हणूया, एबीसीला आपण ना काहीतरी आपण कन्सिडर करूया. मी याला आय जे आणि के कन्सिडर करतो. ठीक आहे, आता आय जे के कन्सिडर करण्याचं कारण सांगतो की आता ज्यावेळी मी इथे सायक्लिक ऑर्डर मला माहिती आहे, आय इथे जे आला इथे कुठेतरी के आला, ही सायक्लिक ऑर्डर मला माहिती आहे. जर ह्या सायक्लिक ऑर्डरचा विचार केला आणि मी ही आय जे के ची व्हॅल्यूज इथे टाकल्या तर काय होणार आहे, आय इंटू जे बरोबर आहे, त्यानंतर जे इंटू के आणि इथे के इंटू आय, के क्रॉस आय बरोबर आहे. आता क्रॉसचे मला व्हॅल्यूज माहिती आहेत ना, सो इव्हेंच्युअली हे काय वर्कआउट होणार आहे की तुमचं आय इंटू जे काय येणार आहे, के बरोबर आहे. वेक्टर काय ते वेक्टर वेक्टर देत बसा तुम्ही, मी ते मागे पण बोललो. आता जे इंटू के काय येणार आहे, आय आणि ऑब्व्हियसली के इंटू आय काय येणार आहे, जे. आता असं आल्यानंतर ऑब्व्हियसली हे मी एक्सप्रेस करताना असं करू शकतो के क्रॉस आय डॉट जे बरोबर आहे, अशा पद्धतीने मी एक्सप्रेस करू शकतो. कारण काय हे एसटीपी, आता एसटीपी एक्सप्रेस करणं काही कठीण नाही आहे, तुम्हाला हे झालेलं आहे. तरी सुद्धा हे थोडंसं ज्यांना माहीत नसेल तर लक्षात घ्या, आपल्याला इथे पण ब्रॅकेट लावता येऊ शकतो, के डॉट आय क्रॉस जे पण लिहिता येऊ शकतं, काय प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, पण आता इथे बघा की ज्यावेळी मी ह्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन, के क्रॉस आय करेन, त्यावेळी मला काय भेटणार आहे, जे भेटणार आहे. म्हणजे काय झालं, जे डॉट जे, पण जे डॉट जे म्हणजे डॉट प्रोडक्ट मध्ये 1 असतो ही गोष्ट मला माहिती आहे. सो इव्हेंच्युअली ह्या पूर्ण ह्याची व्हॅल्यू काय आली, तर 1 आली. ठीक आहे, आता तीच गोष्ट इथे मी थोडस अप्लाय करायला जातो की लॅम्बडा राहू दे तसंच, काय हरकत नाही आहे. आता हे एबीसी जे दिलेलं आहे होल स्क्वेअर आहे, ठीक आहे, मी इथे पण काय केलं की ए क्रॉस बी अप्लाय केलं आणि डॉट सी घेतलं. ठीक आहे, आणि ह्याला होल स्क्वेअर असू द्या, याचा काय विषय नाही, होल स्क्वेअर आहे ठेवूया. आता ए क्रॉस बी म्हणजेच काय झालं बाबा, की आय डॉट जे झालं. ठीक आहे, आय डॉट जे आणि सी म्हणजे काय आहे, तर के. ठीक आहे, आणि याचा स्क्वेअर, पण आय डॉट जे तर मला माहिती आहे, याच्याप्रमाणे आय इंटू जे विल बी नथिंग बट के. सो के डॉट के चा होल स्क्वेअर झाला, म्हणजेच काय झालं, 1 चा होल स्क्वेअर, म्हणजेच काय 1. मग आता ह्याची व्हॅल्यू 1 झाली, ह्याची व्हॅल्यू 1 झाली, म्हणजे हे होल इक्वेशन जर मी लिहायचं म्हटलं प्रॉपरली तर काय लिहिणार मी, 1 इज इक्वल टू लॅम्बडा टाइम्स 1, म्हणजेच काय झालं, लॅम्बडा इज इक्वल टू 1. सो इव्हेंच्युअली युअर आन्सर इज बी, दॅट इज 1. ठीक आहे, सो आय डोंट नो विच मेथड यू हॅव अप्लायड, लॉन्गकट मेथड अप्लाय केली असेल तुम्ही प्रॉपर्टीज वापरून तरीही काय हरकत नाही आहे, आन्सर तर 100% भेटणार आहे, त्यात काय वादच नाही आहे. पण तरीसुद्धा कसं आहे की आपल्याला थोड्याशा ट्रिक्स माहिती असाव्यात की सोडवण्याच्या पद्धती कशा असू शकतात. ठीक आहे, सो एकदा प्रॉपरली हे समजून घ्या, आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, सो चलो बघूया क्वेश्चन नंबर 2 काय आहे, लेट अस सी.
काय दिले हो गया, इफ ए एंड बी आर वेक्टर्स, हो गया इफ ए एंड बी आर वेक्टर्स सच दैट, ओके सच दैट मैग्नीट्यूड ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू रूट 29, ठीक है मैग्नीट्यूड दिले आपल्याला, अँड एक इक्वेशन दिले ए क्रॉस 2i प्लस 3j प्लस 4k इज इक्वल टू, हे सगळे युनिट वेक्टर आहे ना, हे के आय जे ते सगळं तुम्ही कन्सिडर करा, हे असं आहे सगळं ते, ओके 3j प्लस 4k इंटू बी, ओके देन अ पॉसिबल व्हॅल्यू, देन अ पॉसिबल व्हॅल्यू, ठीक आहे व्हॅल्यू ऑफ ए प्लस बी डॉट माइनस 7i प्लस 2j प्लस 3k इज, ठीक है सो लेंथी क्वेश्चन है ऑब्वियसली, ठीक है क्वेश्चन एकदा प्रॉपर वाचून घ्या बघा काय क्वेश्चनचं म्हणणं काय, बघा एकदा की इफ ए बी आर वेक्टर सच दैट दिस मॉड इज गिवन एज और मैग्नीट्यूड इज गिवन एज रूट 29 एंड ए क्रॉस समथिंग इज इक्वल टू समथिंग इंटू बी क्रॉस, ओके देन पॉसिबल व्हॅल्यू ऑफ ए प्लस बी इंटू दिस, आता इथे जर बघितलं तर ह्याची काय ह्याची व्हॅल्यू मला माहितीच आहे, मला व्हॅल्यू पाहिजे ह्याची, जर मी ए प्लस बी फाइंड करू शकलो तर मला इझी पडणार आहे क्वेश्चन सोडवायला, ठीक आहे मग मी काय करतो थोडस हे जे आहे याला जरा थोडस चेंज करून लिहिण्याच्या प्रयत्नात इथे बघूया, आपण इथे थोडस याला चेंज करूया, आता आपल्याला माहिती जेव्हा ए इंटू बी असतं त्यावेळेला मला बी इंटू ए जर लिहायचं असेल तर मी काय करू शकतो मायनस साईन सोबत इन्क्लूड करून लिहू शकतो, ठीक आहे इफ आय इन्क्लूड अ मायनस साईन देन आय कॅन राईट इट इन दिस वे, सो आता या झालं हे सेम झालं सो आय कॅन ब्रिंग दिस थिंग होल ओवर हियर अँड आय कॅन टेक ए प्लस बी कॉमन, ठीक आहे ए प्लस बी कॉमन घेऊ शकतो आणि इथे काय येणार आहे 2y प्लस 3j हा जे आहे प्लस 4k इज इक्वल टू 0, पण आता एक गोष्ट इथे समजण्यासारखी आहे की बाबा दोघांमधलं जर डॉट प्रोडक्ट 0 आहे तर ते वेक्टर्स कसे असणार आहेत कोलिनियर असणार आहेत, ओके पॅरलल असणार आहेत, मग मी काय लिहू शकतो ए प्लस बी, ओके आता इथे थोडंसं तुम्हाला प्रॉपर्टीचं कळलं पाहिजे की आपण एक्सप्रेस करताना लॅमडा टाइम्स आता प्लस मायनस लॅमडा टाइम्स हा वेक्टर एक्सप्रेस करू शकतो, ठीक आहे सो एवढं करणं तरी ऍटलीस्ट जरी जमलं तरी भरपूर आहे, मी काय करतो मला ह्याचं मॅग्निट्यूड दिलेलं आहे सो मी बोथ साईड्स मॉड घेऊन टाकतो, ठीक आहे सो बोथ साईड्स मॉड घेतला त्याचा मला नक्कीच फायदा होणार आहे, कारण काय आहे की आता मॉड घेतल्यावर ह्याचं पण काय एक व्हॅल्यू ह्याची व्हॅल्यू आहे रूट 29 इज इक्वल टू प्लस मायनस आणि ह्याची व्हॅल्यू काय येणार आहे बघा 2² अंडर रूट मध्ये काय येणार आहे 2² म्हणजे 4 प्लस 9 प्लस 16 म्हणजे 29 ही पण रूट 29 झाली, म्हणजेच काय ह्याचं जर कंटिन्युएशन करायचं म्हटलं ठीक आहे तर बघा इथे काय येणार आहे रूट 29 इज इक्वल टू प्लस मायनस लॅमडा रूट 29 सो दिस इज गॉन सो 1 इज इक्वल टू प्लस मायनस लॅमडा टाइम्स 1, ओके सो लॅमडा इज इक्वल टू प्लस मायनस 1, सो इव्हेंच्युअली जर माझा लॅमडा प्लस मायनस 1 आलेला आहे तर मी हे जे मागचं इक्वेशन आहे याला मी इझिली इथे लॅमडा सबस्टिट्यूट केला, इथे लॅमडा सबस्टिट्यूट केला तर हे काय होऊन जाणार आहे ए प्लस बी ची व्हॅल्यू हीच येणार आहे माझी, बरोबर आहे जर ही ए प्लस बी ची व्हॅल्यू आले तर इथे याच्यासोबत मी मल्टिप्लाय करू शकतो, सो लिहून घेऊया 2i प्लस 3j 2i प्लस 3j प्लस 4k, ठीक आहे आणि इथे काय आहे व्हॅल्यू 7i, ओके आय विल सी ओव्हर हियर इन द क्वेश्चन 7 कुठे गेला हा 7i मायनस 7i प्लस 2j प्लस 3k, आता ही व्हॅल्यू दिलेली आहे ऑब्व्हियसली आता मी काय करणार आहे डॉट प्रोडक्ट घेणार आहे सो तुम्ही प्लस मायनस लिहा इथे काही प्रॉब्लेम नाही आहे, नाव इथे मल्टिप्लिकेशन केलं 2 कुठे आला मायनस 7 सोबत सो मायनस 14 प्लस 3 2 चा 6 आणि 4 3 चा 12, ठीक आहे सो दिस विल बी मायनस 14 प्लस 12 दॅट इज मायनस 2 मायनस 2 प्लस 6 विल बी 4 इटसेल्फ, ठीक आहे सो बघूया आपण आपला आन्सर 4 आहे का इथे कुठे, ओके सो ऑप्शन्स मी दिलेले नाही आहेत बट इन ऑप्शन 4 आन्सर इज अवेलेबल सो अवर आन्सर इज करेक्ट, ठीक आहे सो बघा कसं आहे की ह्या कन्सेप्ट ज्या तुम्हाला आता ह्या क्वेश्चनमध्ये बघायला मिळाले की ज्यावेळी आपण कम्पेअर करायचं असेल किंवा आपल्याला ज्यावेळी एखादी गोष्ट कॉमन काढायची असेल तर तुम्हाला माहिती आहे की दोन्ही साईडला त्या गोष्टी एकतर ऑर्डरमध्ये असल्या पाहिजेत किंवा सिमिलर कुठेतरी असल्या पाहिजे, आता आपण काय झालं हे सिमिलर झालं सो मी काय केलं इकडे घेऊन आलो आणि मी ते कॉमन काढू शकलो, ठीक आहे सो आता कसं आहे की एक तरी कुठली गोष्ट पहिली जर कॉमन काढायची आहे तर ती सेम असायला पाहिजे किंवा दुसरी तरी सेम असली पाहिजे तरच मी ते कॉमन काढू शकतो, ह्या प्रॉपर्टीवरती आपण मला वाटतं बऱ्यापैकी डिस्कशन केलेलं आहे, ठीक आहे सो ते झालं असेल ते झाल्यानंतर मी काय केलं
कि बाबा हे इकडे घेऊन आलो, मग मला समजलं की बाबा हे कोलिनियर आहे. चलो मी लॅम्बडा टाइम्स दुसरा वेक्टर एक्सप्रेस केला, ए इंटू ए डॉट बी तुम्हाला माहिती आहे झिरो असेल तर मी ए इज इक्वल टू लॅम्बडा बी असं लिहू शकतो. हे तुम्हाला माहिती असेल, हे प्रॉपर्टी माहिती असणं गरजेचं आहे. सो याच्यावरून काय, मला मॉड दिला होता, मी बोथ साईड मॉड घेतला, एक लॅम्बडाच्या व्हॅल्यू पर्यंत पोहोचलो, रिसबस्टिट्यूट केलं आणि फायनली आन्सर पर्यंत पोहोचलो. ठीक आहे, सो कठीण नाही आहे तसं म्हटलं तर. फक्त कसं आहे की तुम्ही कुठल्या मेथडनी सोडवता तर ह्या मेथड फॉलो केलं अशा टाईपच्या एक्झाम्पलसाठी तर नक्कीच हे उपयोग आहे. आणि हे सगळे मेन्सचे आलेले क्वेश्चन आहे, असं नाही की कुठल्या तरी फालतू पुस्तकातून उचलले आणि काहीतरी सोप्यात म्हणून घेतोय. ओके, तो दो गैरसमज थोडासा बाजूला ठेवा, हे सगळे मेन्समध्ये आलेले प्रश्न आहे, नसेल विश्वास तर व्हेरीफाय करून घेऊ शकता. ठीक आहे, सो चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. काय दिलं बघा, इफ ए अँड बी आर नॉन कोलिनियर, ओके इफ ए अँड बी आर नॉन कोलिनियर. ठीक आहे, आता पहिली गोष्ट ना असं हे कुठेतरी नॉन कोलिनियर कोलिनियर आले की समजून जायचं, आपल्याला दोन्ही टेस्ट करावे लागणार. देन द व्हॅल्यू ऑफ अल्फा फॉर विच द वेक्टर्स, ओके द वेक्टर्स काय दिलं वगैरे, वेक्टर्स यू दिलाय, वेक्टर यू इज इक्वल टू अल्फा मायनस टू प्लस बी अँड व्ही काय दिलाय बघूया 2 प्लस 3 अल्फा प्लस ओके प्लस नहीं है माइनस है ओके माइनस 3 बी आर ओके आर कोलिनियर. आता हे इंटरेस्टिंग है, आर कोलिनियर. बघा पुन्हा प्रश्न एकदा वाचा की ए अँड बी आर नॉन कोलिनियर वेक्टर्स, ओके नॉन कोलिनियर दिले अँड द व्हॅल्यू ऑफ अल्फा म्हणजे अल्फाची व्हॅल्यू थोडक्यात आपल्याला इथे फाइंड करायची आहे, ज्यासाठी हे दोन वेक्टर्स यू आणि बी हे काय आहेत कोलिनियर. आता कोलिनियर म्हणजे इन द सेन्स काय, मी पॅरलल म्हणू शकतो. ठीक आहे, सो दे आर पॅरलल. तर मी आत्ताच एक कंडिशन बघितली की मी पॅरलॅलिटीसाठी असं काहीतरी एक्सप्रेस करू शकतो, असं एक्सप्रेशन लिहू शकतो. आत्ताच याच प्रॉब्लेममध्ये आपण बघितलं, जर मी तसं लिहिलं तर बघा अल्फा मायनस टू ए प्लस बी ओके इज इक्वल टू आता लॅम्बडा टाइम्स टू प्लस थ्री अल्फा, ओके अल्फा थ्री लिहा, थ्री अल्फा लिहा, काही फरक नाही पडत, चला थ्री अल्फाच लिहूया, थ्री अल्फा हे असं लिहूया ए मायनस थ्री बी ओके वेक्टर बी हे असं झालं. आता मी काय करतो, हे थोडंसं आता मला ना इथे कळतंय की वेक्टर इथे मी इक्वेट करू शकतो, ओके टू प्लस थ्री अल्फा आणि लॅम्बडा आणि हे मायनस थ्री आणि लॅम्बडा. आता असं जर असेल तर मला एक दिसतंय की दिस दिस आणि दिस अँड दिस आय कॅन कम्पेअर दिस थिंग्स, मी इझिली या गोष्टी कम्पेअर करू शकतो. ठीक आहे, सो जर कम्पॅरिझन करू शकतो तर लिहून घेतो अल्फा मायनस टू इज इक्वल टू टू लॅम्बडा किंवा असं लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, 2 प्लस 3 अल्फा इंटू लॅम्बडा. आता मला पहिली गोष्ट म्हणजे लॅम्बडाची व्हॅल्यू पाहिजे तरच मी इक्वेशन सोडू शकतो. आणि इथे काय आहे की दोन अननोन आहेत. ठीक आहे, दोन अननोन आहेत, सो इथे मी इक्वेशन याच्यावरून सोडून मी काय मिळवू शकत नाही. मग आता मी हे कम्पेअर करून बघतो तर हे काय आहे, 1 इज इक्वल टू मायनस 3 लॅम्बडा आणि लॅम्बडा इज इक्वल टू मायनस 1/3. म्हणजे लॅम्बडाची व्हॅल्यू मला इथे जर भेटली तर इथे टाकून देऊया मायनस 1/3 2 प्लस 3 अल्फा. ठीक आहे, नेक्स्ट पेजवर लिहूया आपण अल्फा मायनस 2 मायनस 1/3 ओके काय होतं 2 प्लस 3 अल्फा. आता काय करूया, सोडवून घेऊया 3 अल्फा मायनस 6 ठीक आहे मायनस 6 इज इक्वल टू मायनस 2 मायनस 3 अल्फा. आता हे झालं इथे 6 अल्फा इज इक्वल टू हे काय होणार आहे तुमचं मायनस 2 प्लस 6 म्हणजे काय झालं हे 4 झालं. सो 6 अल्फा म्हणजे अल्फा इज इक्वल टू 4/6 इज इक्वल टू 2/3. सो लेट अस चेक अवर ऑप्शन्स. ऑप्शन दिले नव्हते मी इथे बघा, ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर ए 3/2 आहे, बी ऑप्शन करेक्ट आहे 2/3. ओके, सो ऑप्शन नंबर बी इज करेक्ट, दॅट इज 2/3. सो बघितलं तर काय कठीण नाही आहे. बघा तुम्ही स्वतःहून ह्यांच्यामध्ये एक ऑब्झर्वेशन करू शकता की बाबा जे काही प्रॉब्लेम्स घेतले आपण आत्ता तर थोड्याशा ट्रिक्स वगैरे वापरल्या किंवा मला जेवढं नॉलेज आहे ते जर मी यूज केलं ना तरी सुद्धा हे इझिली सुटणार आहेत. पण काही टिपिकल प्रॉब्लेम जे आहेत, जसं की पहिला प्रॉब्लेम झाला की मी थोडंसं काहीतरी वेगळं नॉलेज अप्लाय करायला गेलो ना तर मला जास्त सोपं पडतं. की जसं आपण डिटरमिनंटमध्ये ट्रिक बघितल्या होत्या तशाच टाईपमध्ये ह्या थोड्याफार इथे ट्रिक्स आहेत. ठीक आहे, सो होपफुली हे तुम्हाला कळले असेल दोन तीन एक्झाम्पल जे झाले ते. नेक्स्ट अजून एक्झाम्पल बघूया आपण. चलो ओके ओके हां ओके नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. ओके बिग क्वेश्चन. ठीक आहे, मोठा आहे थोडा. टू ऍडजसंट साईड्स ऑफ अ पॅरलेलोग्राम ए बी सी डी आर गिवन बाय, ओके हा मला वाटतं तुम्ही अशा टाईपचा क्वेश्चन डीपीमध्ये पण बघितला असेल की रोटेट केला एखादा तर काय होतं. तर हा क्वेश्चन आहे तो 10J. आता ते युनिट वेक्टर हे कॅप 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 द्या, ते टोपी घालायचं काम तुम्हाला चांगलं येतं ते घालायचं. ठीक आहे,
कसं शिक्षकांनी लेक्चर टाकले तरी बघायचे नाही, आपण टोपीच घालतो ना सरांना, त्यामुळे म्हटलं. साईड ए डी इज रोटेटेड, ओके, रोटेटेड बाय एन अक्यूट अँगल, बाय एन अक्यूट अँगल अल्फा, ठीक आहे, म्हणजे अँगल पण दिलेलं नाही, वा छान. इन द प्लेन ऑफ, इन द प्लेन ऑफ पॅरलोग्राम, ठीक आहे, म्हणजे पॅरलोग्रामच्या प्लेन मध्येच तो शिफ्ट केलेला आहे. सो ए डी बिकम्स, सो ए डी बिकम्स ए डी डॅश, ऑब्व्हियसली तो चेंज होणार आहे, म्हणजे जसं की हा एक वेक्टर पकडा, तो असा मी जर शिफ्ट केला तर तो वेक्टर जर बदलला ना, तो ए डी वेक्टर नाही राहणार, तो काय राहणार आहे, ए डी डॅश होईल किंवा दुसरा काहीतरी होऊ शकतो, ठीक आहे, तेवढं मला वाटतं कळायला हरकत नाही आहे. ओके, त्यानंतर अजून, इफ ए डी डॅश परपेंडिक्युलर टू ए बी देन कॉस ऑफ अल्फा इज इक्वल टू व्हॉट, ठीक आहे, ऑप्शन्स आहेत बघा, 8/9, सेकंड आहे रूट 17/9, ओके, थर्ड आहे 4√5/9 आणि त्याच्यानंतर 64/17, ठीक आहे. सो आता पेज वरून क्वेश्चनच झाला, काय हरकत नाही, तुम्ही एकदा क्वेश्चन समजून घ्या. दोन ऍडजस्टंट साईड दिल्यात आपल्याला पॅरलोग्रामच्या, ठीक आहे. सो आता इथे आपण बघूया, ओके, यू रीड द, यू नोट डाऊन दिस क्वेश्चन, आय विल सी फ्रॉम हिअर अँड ड्रॉ द डायग्राम, ठीक आहे. दोन ऍडजस्टंट साईड दिलेले पॅरलोग्राम एबीसीडीच्या, ठीक आहे, आणि ए बी आणि काय दिले, ए डी, ठीक आहे. आपण दोन ऍडजस्टंट साईड काढून घेऊया, जेवढं प्रॉपर डायग्राम काढतील तेवढं काढूया. आता जर हा मी ए पकडला, हा डी पकडला, हा ए बी, म्हणजे हा ए बी आणि ए डी मला दिलाय, आणि त्याने काय म्हटलंय की ए डी अक्यूट अँगल मध्ये मी फिरवलाय, ओके, अल्फा, आणि तो 90 डिग्री अँगल फॉर्म करतोय बी सोबत, म्हणजे हा जो ए डी डॅश झालाय ना, हा परपेंडिक्युलर आहे ए बी ला, आणि हा अँगल तुम्ही काही पकडा, हा थीटा पकडा, ठीक आहे, आपल्याला कॉस अल्फा फाइंड करायचा ना, एक थीटा अँगल आहे ए डी आणि ए बी मधला. आता मला एक गोष्ट माहिती आहे की ह्याच्यावरून मला एक गोष्ट कळते की कॉस ऑफ थीटा जर म्हटलं तर ए बी इंटू ए डी अपॉन मॅग्नेट्यूड ऑफ बोथ, बरोबर ना, अपॉन मॅग्नेट्यूड ऑफ बोथ, मला ही गोष्ट जर कळते जर मला इथे कॉस थीटा पाहिजे असेल तर, कारण काय आहे याचा उपयोग आपल्याला होणार आहे, ठीक आहे. सो ए बी आता काय आहे आणि ए डी काय आहे ह्याचं तुम्हाला डॉट प्रोडक्ट घ्यायचं आहे. सो 2 × −1 म्हणजे −2, 10 × 2 म्हणजे 20, आणि इथे 11 × 2 म्हणजे 22, ओके, आणि इथे मॅग्नेट्यूड काय येणार आहे बघा, ए बी आहे, ए बी किती झाला, 2, 10 आणि 11 म्हणजे 4, लिहितोच नाही, तर 4 + 100 + 120, 1 11 झालं, आणि इन टू 1 + 4 + 4 म्हणजे किती झालं, हे तर झालं इथे 20 × 20 = 40 अपॉन हे किती झालं 15 × 3, ठीक आहे. सो हे तुम्ही ऑब्व्हियसली सोडवू शकता, हे किती येणार आहे, इथून गेलं हे 8 आणि ते 3 राहिलं, ठीक आहे, 9. सो 8/9 म्हणजे काय झालं की कॉस ऑफ थीटा मला काय भेटला, 8/9 भेटला. आता ही एक गोष्ट चांगली झाली की मला कुठे ना कुठे काहीतरी अँगल मिळालेला आहे, पण मला एक गोष्ट माहिती आहे ना की आता हा जो पूर्ण अँगल आहे, पूर्ण हा अँगल आहे, हा किती आहे 90 डिग्री, म्हणजेच काय, अल्फा प्लस थीटा इज इक्वल टू 90 डिग्री, अकॉर्डिंग टू फिगर तुम्ही बघत असाल तर क्लिअर झालं असेल तुम्हाला मी काय म्हणतोय. आता त्यामध्ये मला माहिती आहे की मला अल्फा पाहिजे, मी काय केलं 90 − थीटा, आणि ह्या दोघांचं मी काय करतो कॉस घेऊन टाकतो, ठीक आहे, कॉस घेतला आणि मला कॉस अल्फा हवे, तर हे काय होऊन जाणार आहे साईन ऑफ थीटा, ठीक आहे. आता साईन थीटा आणि कॉस थीटा, मला कॉस थीटा माहिती आहे, मग त्याच्याप्रमाणे मी थोडंसं ट्रिग्नॉमेट्रिक जर नॉलेज वापरलं, ठीक आहे, इफ आय अप्लाय सम ट्रिग्नॉमेट्रिक नॉलेज, बेसिक नॉलेज, तर हा झाला 8 आणि हा झाला 9, म्हणजे हा अँगल किती झाला 64 81, ठीक आहे, मायनस होईल ना, म्हणजे 17 आणि √17, ठीक आहे, हा √17, मग साईन थीटाच्या हिशोबाने बघितलं तर हा काय होणार आहे √70/9, म्हणजेच काय झालं कॉस अल्फा इज इक्वल टू √17/9. आता बघा ऑप्शन चेक करू शकता, ऑप्शन दिले होते मी √17/9, ऑप्शन नंबर बी इज करेक्ट, ठीक आहे. सो प्रॉब्लेम असं बघितल्यानंतर थोडा लेंदी वाटतो आहे, सुद्धा वाटतो नाही, प्रॉब्लेम स्वतः लेंदी आहे हे दिसतंय, टू साईड दिल्यात, तो थोडा फिरवलाय, रोटेट केलाय, लक्षात घ्या, ह्याच्यामुळे काय कन्फ्युजन होण्याची गरज नाहीये, रोटेट केलाय वगैरे हे म्हणजे काय फार मोठी गोष्ट नाही, तो थोडासा फक्त काय ट्रान्सलेट नाही आहे, रोटेशन इज नॉट ट्रान्सलेशन, पहिली गोष्ट ती क्लिअर करून घ्या. ट्रान्सलेट म्हणजे काय की मी असाचा असा नेऊ शकतो, पण ह्याला मी असा फिरवला ना, तो पूर्ण ऑल टुगेदर डिफरंट वेक्टर होतो, हे समजून घ्या, एवढं कळायला पाहिजे तुम्हाला लोकांना, ओके. सो दिस क्वेश्चन इज ऑल्सो इझी, तुम्हाला हे क्वेश्चन मला वाटतं हे समजत असेल तर चांगली गोष्ट आहे, समजायलाच पाहिजे, एवढ्या ग्राउंड लेवलवरती जाऊन शिकवतोय, ठीक आहे. सो अजून क्वेश्चन बघूया आपण, क्वेश्चन बघायचे थोडेफार जेवढे होतील तेवढे पॉसिबल आपण बघू, ओके. क्वेश्चन बघूया काय दिलंय, ए दिलाय वेक्टर ए इज इक्वल टू i + j + k, बी वेक्टर दिलाय i − j + k,
सी वेक्टर दिलेला आहे आय मायनस जे मायनस के, ठीक आहे. अरे कॅप 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 सगळ्या टोप्या झाला तुम्ही, ठीक आहे. अ वेक्टर हे दिलंय आणि अ वेक्टर व्ही इन द प्लेन ऑफ ए अँड बी, ओके, हुज प्रोजेक्शन, ओके इंटरेस्टिंग, हुज प्रोजेक्शन ऑन सी इज 1/√3, म्हणजे प्रोजेक्शन दिलेलं आहे इज, ठीक आहे. अ वेक्टर व्ही, म्हणजे थोडक्यात आपल्याला काय आहे, इथे वेक्टर व्ही फाइंड करायचं आहे, ठीक आहे. आणि त्यांनी ए बी सी दिलेलं आहे आणि वेक्टर व्ही इज इन द प्लेन ऑफ ए बी. आता वेक्टर व्ही जर त्या प्लेन मध्ये आहे तर मी वेक्टर व्ही ला त्यांचा लिनियर कॉम्बिनेशन म्हणून एक्सप्रेस करू शकतो. आय नो दिस थिंग. मग असं असेल तर मी लिहून घेतो आय प्लस जे प्लस के प्लस लॅमडा इंटू बी काय, आय मायनस जे प्लस के. आता हे थोडस ओपन करायचं शिका काय आहे. इथे दिलंय आय लॅमडा मायनस जे लॅमडा प्लस के लॅमडा. आता हे सगळे एकत्र आणा म्हणजे इथे 1 लॅमडा आय, ठीक आहे. त्याच्यानंतर हे काय येणार आहे प्लस 1 लॅमडा जे आणि इथे येणार आहे 1 लॅमडा के, ठीक आहे. 1 लॅमडा के. आता हे मिळाल्यानंतर मला एक काय गोष्ट कळली की बाबा व्ही इज इक्वल टू दिस समथिंग, पण मला प्रोजेक्शन पण दिलं ना. प्रोजेक्शन मी काय म्हटलंय, व्ही इज इन द प्लेन ऑफ ए अँड बी हुज प्रोजेक्शन इज ऑन सी. म्हणजे प्रोजेक्शन जे 1/√3 आहे ते व्ही ऑन सी म्हटल्यावर काय होणार आहे की व्ही डॉट सी अपॉन मॉड ऑफ सी. आता ही गोष्ट तर मला माहिती पाहिजे कारण आपण या गोष्टीबद्दल डिस्कशन केलेलं आहे की कशाचं ऑन कशावर असेल तर ते डिनॉमिनेटर येणार आहे. सो व्ही ऑन सी आहे म्हणून तो खाली आला 100%, ठीक आहे. सो आता व्ही डॉट सी करून घ्या. व्ही हा व्ही आहे हा सी आहे. सो इथे येणार काय 1 लॅमडा आणि इथे मायनस ऑफ 1 लॅमडा आणि इथे पुन्हा मायनस ऑफ 1 लॅमडा, ठीक आहे. सो ह्या गोष्टी इथे आल्यानंतर आता मला एक गोष्ट कळते की इथे डिनॉमिनेटर मला काय पाहिजे, सी पाहिजे, मॉड ऑफ सी. मग मॉड ऑफ सी काय, 1 आहे म्हणजे इथे आला 3, ठीक आहे. 3 झालं. आता हे 3 हा 3 तर निघून गेला म्हणजे इथे मी म्हणू शकतो 1 = आता हे सिम्प्लिफाय करून घ्यायचं. हे सिम्प्लिफाय केल्यानंतर हे तर गेलं, हे गेलं, हा लॅमडा हा लॅमडा गेला म्हणजे -1 लॅमडा असं राहिलं. सो लॅमडा इज इक्वल टू 2, ओके. लॅमडा इज इक्वल टू 2 मिळाला. आता लॅमडा फाइंड नाही करायचं मला, मला वेक्टर व्ही फाइंड करायचं आहे. सो वेक्टर व्ही फाइंड करायला मी याच्यात लॅमडा टाकू शकतो. सो इव्हेंच्युअली माझा आन्सर काय येणार आहे, 2 + 1 म्हणजे 3 आय. आता इथे काय येणार आहे 1 - 2 म्हणजे -1 - 1 j, ओके, -1 j, आय नाही हा 1 आहे, आणि 1 + 2 म्हणजे 3 k, ठीक आहे. सो इथे ऑप्शन बघूया आपण, 3i - j + 3 k, यस दिस इज करेक्ट, ओके. सो बघा निव्वळत ना क्वेश्चन इथे तुम्ही बघितले तर नॉर्मली तुम्ही अगदी 1 मिनिटावर सोडवू शकता, ठीक आहे. सो आणि प्रत्येक ह्याला फॉलो करायचीच आहे मेथड जी सांगितली की बाबा 5 क्वेश्चन आहे, 6 क्वेश्चन झाले, तुम्ही प्रत्येक क्वेश्चनला पॉज करायचं आहे आणि स्वतःहून सोडवायचा प्रयत्न करायचा आहे, तरच ते मजा येणार. नाहीतर काय, हे जे मी चाललेलं आहे हे कसं आहे की तुमच्याकडून पेपर सोडवून घेण्यापेक्षा तुम्हाला काहीतरी लेक्चर द्यावं म्हणून मी हे स्वतःहून काहीतरी वेगळ्याच प्रयत्न करतो. काल रिव्हिजन घेतलं, आज शॉर्टकट ट्रिकसाठी लेक्चर घेतलं. सो थोडंसं व्यवस्थित बघा, लक्षात घ्या, ठीक आहे. सो सिम्पल आहे, याच्यामध्ये काही कठीण तर अजिबात नाही आहे. तुम्ही प्रॉपर लक्ष दिलं तर समजून जाईल की ते आपण जवळजवळ 5 प्रॉब्लेम बघितले, 5 प्रॉब्लेम सोपे होते. सो त्या गोष्टीत लक्ष घ्यायचं आणि हे 5 प्रॉब्लेम व्यवस्थित करायचे आणि ह्याच्या बेसवरती तुम्हाला काय प्रॉब्लेम भेटतात का तर ते सोडवण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा, ठीक आहे. सो चलो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सो नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघूया आपण काय दिलेलं आहे. आपण मेन सगळे मेन्सचेच क्वेश्चन आहेत हे जे घेतोय असते. सो 2i + j, फक्त अप्रोच थोडासा बदलून आपण बघतोय की आपण काय करू शकतो, ठीक आहे. सो आय प्लस जे, त्यानंतर सी इज सच दॅट सी मायनस ए इज इक्वल टू 3, म्हणजे हे दिल्यानंतर ना हे थोडंसं इथे क्लिक झालं पाहिजे की आता स्क्वेअर कुठेतरी मला करावं लागणार आहे पुढे, ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काय दिलंय, ए क्रॉस बी क्रॉस सी इज इक्वल टू 3, ठीक आहे, असं दिलेलं आहे. अँड अँगल बिटवीन सी अँड ए क्रॉस बी इज 30 degrees, ठीक. देन ए डॉट सी इज इक्वल टू व्हॉट, ठीक आहे. ए डॉट सी विचारलेलं आहे, बघा ए दिलाय बी दिलाय सी सच दॅट दिस कंडिशन अँड दिस क्रॉस इज इक्वल टू 3, मॅग्नेट्यूड 3 दिलाय याचा आणि अँगल बिटवीन सी अँड ए क्रॉस बी विचारलेला, ठीक आहे. सो पहिली गोष्ट म्हणजे काय, मला एक माहिती आहे की हे जे दिलेलं आहे, ठीक आहे, हे जे दिलेलं आहे जर ह्याचा मी थोडासा विचार केला, ह्याचा मी थोडासा विचार केला तर ह्याचं एक्सपान्शन क्रॉस प्रोडक्टचं काय येणार आहे. तर आता ए बीचं क्रॉस प्रोडक्टचं एक्सपान्शन घ्यायचं, ए बी साईन थिएटा एन कॅप, बरोबर आहे. सो त्याच पद्धतीने मी ह्याचं जर एक्सपान्शन घेतलं तर हे काय होणार आहे, ए क्रॉस बी हे एक येईल, बरोबर आहे. त्यानंतर सी म्हणजे ए बी, ह्याला ए ट्रीट केलं
थोडक्यात मी याला कॅपिटल ए असं ट्रीट केलं, याला कॅपिटल बी असं ट्रीट केलं, तर ए क्रॉस बी काय येणार आहे, ए बी साईन थिटा एन कॅप. तसंच मग ए बी साईन ऑफ थिटा आणि इथे एन कॅप ऑब्विसली काय येणार आहे, मॉड येणार आहे वन, कारण मॅग्नेट्यूड युनिट वेक्टरचा वन आहे. सो हे झालं. सो ए क्रॉस बी चा मॅग्नेट्यूड आपल्याला काढायला लागेल. आता इथे पहिली गोष्ट, ए क्रॉस बीचा काय दिलेला नाही मॅग्नेट्यूड, इथे काढून घेऊया. काय येणार आहे, आय जे के टू वन मायनस टू वन वन आणि झिरो. ठीक आहे, आता हे काढून घेऊया. आय इन टू झिरो प्लस टू, ठीक आहे, मायनस जे इन टू झिरो प्लस टू आणि प्लस के इन टू टू मायनस वन. ठीक आहे, सो हे टू आय मायनस टू जे प्लस वन के असं झालं. ठीक आहे, सो दिस इज नथिंग बट ए क्रॉस बी. बरोबर, ए क्रॉस बी याचं मॅग्नेट्यूड पाहिजे. किती येणार आहे, फोर प्लस फोर एट, एट प्लस वन नाईन, म्हणजे अंडर रूटमध्ये नाईन म्हणजे थ्री झालं. आणि हा सी आहे तसा ठेवला. साईन थिटा म्हणजे साईन थर्टी डिग्री आहे, आपल्याला अँगल दिलेला आहे सी आणि ए क्रॉस बी मधला अँगल. बरोबर आहे, इथे थर्टी डिग्री आहे. सो हे झालं वन बाय टू, सो थ्री. सो सी काय झाला इकडे सिक्स आणि इथे डिवाइड बाय थ्री इज इक्वल टू टू. मेन मला ह्या पॉईंट मधून काय भेटलं की हे भेटलं की मॅग्नेट्यूड ऑफ सी इज इक्वल टू टू. आता मॅग्नेट्यूड ऑफ सी इज इक्वल टू टू असेल तर मी इथून आता ह्याला थोडंसं एक्सपांड करायला गेलो तर मला फायदा होईल का, ह्याचा थोडासा विचार तुम्ही करायला पाहिजे. मग मी लिहिलं सी मायनस ए इज इक्वल टू आपल्याला थ्री दिले. ठीक आहे, सो ते एक्सपांड करून बघूया. आपल्याला माहिती आहे सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस टू इन टू ए सी ओके इज इक्वल टू, आता हे काय होणार आहे नाईन. आता हे सी स्क्वेअर म्हणजे झालं फोर. आता ए मॅग्नेट्यूड ऑफ ए काढायचं आहे, फोर प्लस वन फाय, फाय प्लस फोर नाईन, रूट नाईन म्हणजे थ्री मायनस टू इन टू ए डॉट सी इज इक्वल टू नाईन. ठीक आहे, सो इथे काय होणार आहे, ओके स्क्वेअर आहे ह्या सगळ्याचं. ठीक आहे, हे स्क्वेअर आहे, सो इथे नाईन होऊन जाईल. ओके, सो हे झालं नाईन. सो नाईन नाईन इकडून इकडून गेला निघून. सो फोर मायनस टू ए डॉट सी इज इक्वल टू इथे येणार आहे वन. सो इकडे गेला तो मायनस फोर झाला. ठीक आहे, आपण डायरेक्ट इथे करून घेऊया. सो ए डॉट सी काय झाला, टू झालं. ठीक आहे, बघूया ऑप्शन करेक्ट आहे का. ओके, ए डॉट सी, ए डॉट सी ऑप्शन, ऑप्शन नंबर बी, ऑप्शन नंबर बी करेक्ट आहे. सो ए डॉट सी काय आहे, टू. ठीक आहे, सो आता इथे काही मुलं म्हणतील सर इथे सी डॉट ए का नाही लिहिलं, तर ते चालतं लक्षात, डॉट प्रोडक्टला काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, ए डॉट सी, सी डॉट ए इथे चालून जाईल, काय प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, सो इव्हेंच्युअली आन्सर काय आलं, टू आलं. सो सिम्पल होतं प्रॉब्लेम, काय फार कठीण नाही आहे. फक्त कसं आहे, थोडंसं आपल्याला इथे गोष्टी लक्षात काय ठेवायच्या आहेत की अँगल बिटवीन टू याचा अँगल दिलेला आहे आणि हे जे दिलं आहे हे क्रॉस प्रोडक्ट आपण जर याला ए क्रॉस बी असं जर आपण म्हटलं तर आपल्याला माहिती आहे ना, ए बी आपण असं म्हणतो, ए बी आणि इथे साईन थिटा एन कॅप असं म्हणतो. आता याचं मॅग्नेट्यूड ज्यावेळी घेणार आहे तेव्हा हे असं होईल, हा साईन थिटा आणि ह्याचा मॅग्नेट्यूड काय होणार आहे वन. सो हे वॅनिश होऊन जाईल. सो इव्हेंच्युअली झालं मॅग्नेट्यूड ऑफ ए मॅग्नेट्यूड ऑफ बी इन टू साईन ऑफ थिटा, तेच आपण इथे लिहिलेलं आहे बघा, तेच इथे लिहिलं, दिस इन टू दिस इन टू साईन थिटा आणि थिटा मला थर्टी दिलंय, सो वन बाय टू. सो इथे मॅग्नेट्यूड ऑफ सी मिळवला, त्याच्यानंतर क्रॉस प्रोडक्ट वगैरे ऑब्व्हियसली काढलं आणि मग हे जी दिलेली कंडिशन आहे ती क्वेश्चन लिहिताना मी थोडंसं तुम्हाला सांगितलं होतं, हिंट दिली होती की फर्दर थोडंसं पुढे जाऊन डीप जाऊन आपल्याला हे एक्सपांड करावं लागणार आहे. ठीक आहे, सो ते थोडंसं क्लिक झालं पाहिजे की बाबा आपल्याला पुढे जाऊन काय करायचं आहे, हे एक्सपांड करावं लागेल आपल्याला, ही गोष्ट थोडीशी करणं गरजेचं आहे. ठीक आहे, सो चला अजून क्वेश्चन बघूया आपण, काय ट्रिक्स वगैरे वरती जमतात का. वेक्टर दिलेत ए बी सी आर थ्री ऑर्थोगोनल, ओके ऑर्थोगोनल वेक्टर. आता ऑर्थोगोनल म्हणजे म्युच्युअली परपेंडिक्युलर वेक्टर दिलेत. गिवन दॅट ए इज इक्वल टू आय प्लस टू जे प्लस फाय के अँड बी इज इक्वल टू आय प्लस टू जे मायनस के. ठीक आहे, आता ए अँड बी हे देऊन ठेवलेलं आहे. देन वेक्टर सी, आता द वेक्टर सी इथे लिहितो, द वेक्टर ओके सी इज पॅरलल टू, ओके इज पॅरलल टू. आता कशाला पॅरलल हे दिले, ऑप्शन्स लिहितो, मुद्दाम लिहितो ऑप्शन, कारण काय मला ह्याला थोडासा डिफरंट अप्रोच तुम्हाला दाखवायचा की ऑप्शन कडून आन्सर कडे कसं जात आहे. नॉर्मल मेथड तुम्ही करू शकता, मी इथे थोडीशी तुम्हाला ट्रिकी मेथड दाखवणार. ठीक आहे, आता ते प्रत्येकाला वर्क नाही होणार, पण इथे बघा एबीसी जर ऑर्थोगोनल वेक्टर आहे तर मला एक गोष्ट माहिती आहे की सी इज पॅरलल टू ए क्रॉस बी, ही कंडिशन मला माहिती आहे. आणि ही जर मला कंडिशन माहिती आहे, मी ए क्रॉस बी फाइंड करून घेईन ह्याच्यावरून आणि पॅरलल आहे म्हटल्यावर त्याचा इथे प्रोडक्ट काढून मी आन्सर काढू शकतो. ठीक आहे, सो हे नॉर्मल मेथड झाली. पण जर ऑप्शन वाईज जायचं म्हटलं तर एक गोष्ट फार महत्वाची आहे की ए डॉट बी इज इक्वल टू बी डॉट सी इज इक्वल टू सी डॉट ए इज इक्वल टू झिरो बिकॉज दे आर ऑर्थोगोनल वेक्टर्स. ठीक आहे, ही गोष्ट मला कळली पाहिजे, ही ऑर्थोगोनलची आपली कंडिशन आहे. जर आता ही मला कंडिशन दिलेली आहे तर मी काय करतो की हे सी ह्याच्या आणि ह्याच्यात इन्वॉल्व आहे, मग मी काय करतो ह्यातला हे सीचेच ऑप्शन आहेत ना,
वेक्टर सी फाइंड करायचा आहे, म्हटलं हे हा सी असू शकतो, हा सी असू शकतो, हा सी असेल किंवा हा सी असणार आहे, बरोबर आहे. मग तो जेव्हा ए सोबत डॉट होईल किंवा बी सोबत डॉट होईल तो झिरो देतोय. मग मी काय करेन, ह्यातला एक उचलेन, ए सोबत डॉट करून बघेन झिरो येते का, मग आता ह्याचा आणि ह्याचा डॉट झिरो येणार आहे का, कधीच नाही, कारण की इथे सगळे प्लस आहेत. सो दिस ऑप्शन विल बी इनव्हॅलिड. आता इथे बघा, इथे जर बघितलं तर इथे सुद्धा काय आहे, प्लस आहे. इथे ए डॉट बी गेलं तरी सुद्धा इथे पॉसिबल नाही होणार कुठल्याही परिस्थिती, ठीक आहे. सो इथे बघा, हे मायनस साईन आहे, सो इथे मे बी काही नाही तरी कॅन्सल होईल. आता ए, आता हा सी पकडूया, लेट अस कन्सिडर दिस एज सी अँड मेक अ डॉट विथ ए. काय होणार आहे, टू आय इन टू आय म्हणजे टू झालं, ओके. आता हे ऑप्शन पकडा, आय मायनस जे. आता ह्याला जर मी ए सोबत डॉट केला तर काय येणार आहे, टू, आणि हे काय येणार, मायनस टू, ओके, झिरो. म्हणजे एक गोष्ट भेटली. परत ह्याला मी काय करतो, ह्याला बी सोबत डॉट करून बघतो, कारण दोन कंडिशन व्हेरीफाय करून घेऊया ना. बघूया आपण बी सोबत डॉट करून काय आलं, टू, आणि हा टू प्लस टू, हा मायनस टू, अगेन टू मायनस टू, सो झिरो. यस, सो 100% ऑप्शन सी इज अवर करेक्ट ऑप्शन, ठीक आहे. सो थोडंसं डिफरंट हटके अप्रोच आहे की तुम्ही थोडंसं ऑप्शन करून पण क्वेश्चनकडे जाऊ शकता. हा एक अप्रोच तुम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे, ठीक आहे. सो तेवढं क्लिअर करून घ्यायचं आहे, जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही. सिम्पल सिम्पल क्वेश्चन दिलेले आहेत, एवढे सोडवायला जमले तरी पुष्कळ होणार आहे, ओके. सो परवाच्या टेस्टमध्ये तुम्हाला ऑब्व्हियसली या सगळ्याचा उपयोग होईल कुठे ना कुठे, 100%, ओके. सो आणि ही नॉर्मल मेथड जी सांगितली ती पण थोडं ट्राय करून बघू शकता, की आपल्याला माहिती आहे एबीसी जर ऑर्थो नॉर्मल आहेत किंवा ऑर्थोगॉनल आहेत तर काय, सी पॅरलल टू ए क्रॉस बी, हे करणं आपल्याला गरजेचं आहे. सो हे पण एक ट्रिक किंवा हा एक फॉर्म्युला म्हणून लक्षात ठेवायला हरकत नाही, काय फरक पडतो, ठीक आहे. एवढं क्लिअर झालं असेल तर चला पुढचा क्वेश्चन बघूया, काय दिलं बघूया. सगळे मेन्सचे क्वेश्चन आहे. ए इज इक्वल टू आय मायनस जे, ठीक आहे. बी इज इक्वल टू आय प्लस जे प्लस के, ओके. अँड सी बी अ वेक्टर, सी बी अ वेक्टर, ओके, सच दॅट ए क्रॉस सी प्लस बी इज इक्वल टू झिरो, ओके. देन ए डॉट सी इज इक्वल टू फोर, देन ओके याचा स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट, ओके. स्क्रीनच्या बाहेर जाते, ठीक आहे, ओके. आता क्वेश्चन बघा, ए बी दिलाय, सी एक वेक्टर दिलाय. सो पहिली गोष्ट आपण सी ला डिफाईन करून घेऊया, एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के आपण हे डिफाईन करून घेऊया, कारण मला सी वेक्टर काय माहित नाही ना, मला त्याच्यात किती कंपोनंट आहे, आय जे के किती कंपोनंट आहेत हे पण मला माहित नाही आहे. सो मी काय करतो, ह्याच्यामध्ये पहिला तर त्याला डिफाईन करून घेतो. आता डिफाईन केल्यावर ए क्रॉस बी आहे, सो मला सगळ्यात बेस्ट वे मला असं वाटतं ए क्रॉस बी करून घेतलेलं बेटर आहे आपल्याला. सो ए क्रॉस बी करून घेऊया आपण, काय येणार आहे, आय जे के, ए काय आहे इथे 1 मायनस 1 झिरो, आणि हे काय 1 1 आणि 1, ठीक आहे. सॉरी, ए क्रॉस सी आहे, ए क्रॉस बी नाही आहे, ए क्रॉस सी आहे. सो सी मी डिफाईन केला एक्स वाय आणि झेड, ठीक आहे. नाव यू कॅन एक्सपांड दिस थिंग, आणि हे प्लस मध्ये काय येणार आहे, प्लस मध्ये येणार आहे हे बीचं, आय प्लस जे प्लस के इज इक्वल टू झिरो, ठीक आहे. सो हे जे दिलेली कंडिशन आहे ती मी इथे लिहिण्याचा प्रयत्न केला. आता मी काय करतो, हे सगळे एक्सपांड करून घेतो. सो आय इन टू मायनस झेड, ठीक आहे, ही गोष्ट झाली इथे, कारण हे तर इव्हेंच्युअली झिरो येणार आहे. मायनस जे इंटू झेड, ओके, प्लस के इंटू काय झालं, वाय प्लस एक्स, ओके, प्लस आय प्लस जे प्लस के इज इक्वल टू झिरो. आता हे थोडंसं बघितलं तर इथे इक्वेट करायला मला सोपं वाटेल का जर या गोष्टी एकत्र घेतल्या तर. बघूया आपण, मायनस झेड प्लस वन आय, ठीक आहे. आता इथे प्लस घेतला आणि मायनस झेड, ओके, प्लस वन जे, आणि इथे प्लस एक्स प्लस वाय प्लस वन के, ठीक आहे. सो इफ आय कम्पेअर दिस थिंग, सो इव्हेंच्युअली हे तर सेम आहे, म्हणजे मायनस झेड प्लस वन इज इक्वल टू झिरो झालं तर झेड इज इक्वल टू वन हे मला इथे भेटलं, हे क्लिअर आहे. आता हे काय दिलंय बघा, एक्स प्लस वाय प्लस वन इज इक्वल टू झिरो म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू मायनस वन, ठीक आहे. सो ही कंडिशन एक आली आपल्याला. आता बघा, बिफोर गोइंग टू नेक्स्ट पेज हे थोडंसं पुन्हा क्लिअर करून घेऊया, की ए वेक्टर दिलाय, बी वेक्टर दिलाय आणि सी वेक्टर एक दिलेला आहे, फक्त एक आपल्याला दिलाय की सी वेक्टर अस्तित्वात आहे. मी काय केलं, त्याला डिफाईन करून घेतलं, ठीक आहे. आणि ही जी कंडिशन दिली ए क्रॉस बी, ए क्रॉस सी प्लस बी, ती इथे लिहून काढली. लिहिल्यानंतर हे इक्वेट वगैरे केलं, झिरोला इक्वेट करून घेतले आणि मला इथे झेडची व्हॅल्यू मिळाली. आता लक्षात घ्या, तुम्हाला इव्हेंच्युअली फाईंड काय करायचं आहे, एक्स वाय आणि झेडची व्हॅल्यू फाईंड करायची का, तर ती व्हॅल्यू उचलून तुम्ही ह्याच्यात टाकली ना की तुमचं सी भेटून जाईल, ठीक आहे. सो मला एक व्हॅल्यू भेटले, एक इक्वेशन भेटले. आता मी अजून काय करू शकतो, तर मला एक दिले की ए डॉट सी इज इक्वल टू फोर. बघा, ए डॉट सी जर फोर दिलाय तर मी काय करू शकतो, इथे डॉट प्रोडक्ट घेऊ शकतो. या दोघांचा पण डॉट प्रोडक्ट जर घ्यायचा म्हटला तर आन्सर काय येणार आहे बघा. आता इथे क्वेश्चन मध्ये मी बघतो, ए डॉट सी इज इक्वल टू फोर दिलाय, सो ए काय येणार इथे वन आणि हा एक्स, ओके. सो एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर, झेडचा विषय नाही. सो
मला आता काय भेटलं की एक्स प्लस वाय इज इक्वल टू मायनस वन आणि हे इक्वेशन भेटलं. इफ आय सॉल्व दिस इक्वेशन सायमल्टेनियसली मला काय भेटणार आहे टू एक्स इज इक्वल टू थ्री. ठीक आहे, सो एक्स इज इक्वल टू थ्री बाय टू. सो इफ एक्स इज इक्वल टू थ्री बाय टू झेड इज इक्वल टू वन सो वाय विल बी इव्हेंच्युअली फाय बाय टू. ठीक आहे, सो बघा चेक करून बघू शकताय का काय येत आहे आन्सर. ठीक आहे, इथे बघा टाकून हवे तर एक्स टाकला. ठीक आहे, एकदा तुम्ही चेक करून घेऊ शकता पण हे आन्सर आहे. आता मला सी वेक्टर माहिती आहे ना, मी सी वेक्टर लिहू शकतो. काय येणार आहे, एक्स म्हणजे थ्री बाय टू आहे प्लस फाय बाय टू जे आणि प्लस वन के. आता हे जे वेक्टर लिहिले पण मला विचारलंय त्यांनी याचा स्क्वेअर फक्त मॅग्निट्यूडचा स्क्वेअर विचारलाय. सो इव्हेंच्युअली हे नाईन बाय फोर प्लस ट्वेंटी फाय बाय फोर प्लस वन हे अशी कुठेतरी गोष्ट तुम्हाला बघायला मिळणार. ठीक आहे, सो हे तुम्ही जेव्हा इव्हेंच्युअली सॉल्व कराल तुम्हाला तुमचा आन्सर भेटून जाईल. हे आन्सर तुम्ही मला द्यायचं आहे, यू हॅव टू अपडेट मी अबाउट दिस थिंग. ओके, हे क्लिअर करून द्यायचं आणि मला याचा फायनल आन्सर सांगायचं. ठीक आहे, मी आता आन्सर वगैरे काय सांगत नाही, तुमचं तुम्ही सोडवायचं आणि मला हे सांगायचं आहे. आता काय दोन स्टेप राहिला तेवढ्या करा, बाकी काहीच नाही. सो सिम्पल होतं, हा सुद्धा मेन्समध्ये 19 मेन्सचा क्वेश्चन आहे. काय कठीण नाही बघा, दिलेल्या कंडिशन वेक्टर तसं म्हटलं तर सोपं आहे, तुम्ही कॉम्प्लिकेटेड करताय का घाबरताय मला माहित नाही. एवढे प्रॉपर सगळ्या गोष्टी घेऊन झाल्यावर सुद्धा जर भीती असेल की काय आहे काय नाही तर कठीण होऊन जाणार, लक्षात घ्या. सोपा आहे टॉपिक, त्या पद्धतीनेच डील करायचं. ठीक आहे, सो इफ दिस इज ओव्हर चलो अजून एखादा क्वेश्चन बघून घेऊया. क्वेश्चन झालेत भरपूर तरी पण चलो आज एक थोडं काय 40-30 मिनिटचं काय लेक्चर होईल तेवढे तरी क्वेश्चन्स आपले कव्हर करून घेऊया आणि बाकीचा वेळ तुम्ही तुमच्या अभ्यासाला टेस्टच्या देऊ शकता. ठीक आहे, सी इज इक्वल टू वाय प्लस फोर जे प्लस लॅम्बडा स्क्वेअर वन के. ओके, के दिलं. ठीक आहे, सो एबीसी दिलेला आहे आणि काय म्हटलंय आर को प्लॅनर. ठीक आहे, आता हा शब्द ऐकल्यावर थोडस बरं वाटलं पाहिजे. को प्लॅनर म्हटलं क्रॉस आहे, एसटीपी घेतला झिरो होऊन गेला. ठीक आहे, देन नॉन झिरो वेक्टर, देन नॉन झिरो वेक्टर काय दिलाय ए क्रॉस सी इज. ओके, असं दिलेलं आहे. आता नॉन झिरो वेक्टर ए क्रॉस सी काय असणार असं विचारलंय. आता मला माहिती आहे ना, मी हे घेऊ शकतो वन टू फोर जे दिलंय त्याच्यासोबतच सुरुवात केली तर बेटर आहे. टू फोर आणि लॅम्बडा स्क्वेअर मायनस वन. ठीक आहे, आता हे इज इक्वल टू झिरो आहे. आता हे तुम्ही एक्सपांड करायला सुरुवात करायच्या आधी माझं म्हणणं आहे की इथे झिरो आणण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मी काय लिहू शकतो, आर थ्री इज इक्वल टू आर थ्री मायनस ट्वाईस ऑफ आर वन असं लिहिलं तर बेटर राहील माझ्यासाठी. सो ते केल्यावर काय येणार आहे, हे दोन तर बदलणार नाही यार. आता हे लिहिण्याचं कारण पण सांगतो, इथे काय माहितीये इथे दोन झिरो आले. ठीक आहे, इथे दोन झिरो आले, इथे काय आलं लॅम्बडा स्क्वेअर मायनस वन मायनस एट. काय हरकत नाही, हे आहे तसं राहू द्या. आता हे करण्याचं कारण असं की मला इथे दोन झिरो भेटल्यामुळे मला डिटर्मिनंट मध्ये माहिती आहे. आता मी ह्याच्या फक्त विथ रिस्पेक्ट टू दिस थिंग इफ आय एक्सपांड देन टू माय होल व्हॅल्यू विल बी करेक्ट. आता ह्याच्याने तुम्ही एक्सपांड करा आणि चेकआउट करा, तुमचा आन्सर असं घेते लॅम्बडा स्क्वेअर मायनस नाईन आणि लॅम्बडा मायनस टू इज इक्वल टू झिरो. ठीक आहे, सो लेट दिस बी इक्वेशन नंबर वन. आता हे आन्सर नाही झालं. ओके, सो दिस इज नॉट फॉर शुअर, दिस इज नॉट द आन्सर. तुम्ही म्हणाल इथेच मला लॅम्बडाची व्हॅल्यू भेटली, चलो डन, आता माझं काम संपलं, अजिबात नाही, हे आन्सर झालं नाहीये. इथून आता थोडासा तुम्हाला अजून विचार करायचा की अरे बाबा ए क्रॉस सी पण म्हटलेलं आहे मला. मग ए क्रॉस सी जर मी घेतलं तर आय जे के आणि ए काय आहे वन टू फोर आणि सी काय आहे टू फोर लॅम्बडा स्क्वेअर मायनस वन. आता हे ज्यावेळी तुम्ही एक्सपांड कराल ना तुम्हाला असं काहीतरी भेटणार आहे लॅम्बडा स्क्वेअर मायनस नाईन आणि इथे पुढे काहीतरी भेटेल. ठीक आहे, पण हे काय म्हटले दिस इज अ नॉन झिरो वेक्टर, ए क्रॉस सी नॉन झिरो वेक्टर आहे. पण जर आता मी लॅम्बडा स्क्वेअर मायनस नाईन जर झिरोला इक्वेट केलं तर ही कंडिशनच चुकीची झाली. म्हणजे मी लॅम्बडा स्क्वेअर इज इक्वल टू नाईन ही व्हॅल्यूज घेऊ शकत नाही. ठीक आहे, मला सांगण्याचं इथपर्यंत येण्यासाठी काय यावं लागलं तर ह्यामधली लॅम्बडाची व्हॅल्यू घ्यायची कुठली हे तर मला कळायला हवं. मग ती व्हॅल्यू काय आहे, तर ती व्हॅल्यू लॅम्बडा मायनस नाईन तर होऊ शकत नाही. ठीक आहे, लॅम्बडा मायनस नाईन ती व्हॅल्यू होऊ शकत नाही. मग तुम्ही काय करू शकता, लॅम्बडा इज इक्वल टू टू ही व्हॅल्यू चेकआउट करून घेऊ शकता. ओके, सो डेफिनेटली युअर व्हॅल्यू विल बी लॅम्बडा इज इक्वल टू टू. आता तुम्ही लॅम्बडा इज इक्वल टू टू टाका आणि तुम्हाला तुमचं आन्सर फायनली भेटून जाईल. ठीक आहे, सो काय कठीण नव्हतं ह्याचा आन्सर आता काय आहे. ओके, तुम्ही चेकआउट करा नंतर, काय प्रॉब्लेम नाही. हे टाकल्यानंतर तुम्हाला इथे लॅम्बडा इज इक्वल टू टू टाका, तुम्हाला ह्याचा आन्सर काय नाही तरी भेटेल. मला होमवर्क म्हणून हे आन्सर पण कळवू शकता. बघा इथे थोडंसं ट्रिक आपण डिफरंट वापरली. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा एबीसी माझ्याकडे दिलं होतं आणि नॉन को प्लॅनर म्हटलं, मी माझी मेथड फॉलो केली, मला माहिती इज इक्वल टू झिरो येतो त्याचं बॉक्स प्रोडक्ट, मी ते केलं. पण एक्सपांड करायच्या आधी मी काय केलं, थोडंसं इथे त्याला सिम्प्लिफाय केलं. कारण काय आहे की ह्याला एक्सपांड कराल तर भलं मोठं इक्वेशन येईल आणि ज्याचा काही फार उपयोग होणार नाही आहे. ते तुम्हाला मग कॉम्प्लिकेटेड वाटणार किंवा असं वाटेल की काय सोडवलं
सोडवतोय किती सोडवतोय असं होऊन जाईल. मग ते अवॉइड करण्यासाठी आपण काय केलं, तर बाबा ह्याला थोडं सिम्प्लिफाय करूया म्हणून ही स्टेप वापरली. सिम्प्लिफिकेशन नंतर एक्सपांड तुम्ही करायचं आहे, मी डिरेक्टली ही स्टेप लिहिले. आता ह्याच्यावरून मला लॅम्बडाची व्हॅल्यू चूज करू कुठली, लॅम्बडा इज इक्वल टू 3 पकडू, प्लस मायनस 3 पकडू की लॅम्बडा इज इक्वल टू 2 पकडू, हे जर मला कन्फ्युजन होतं, ते कन्फ्युजन अवॉइड करायला मी काय केलं, ए क्रॉस सी घेतलं. आता ए क्रॉस सी घेतल्यावर मला हा एक पार्ट भेटला आणि इथे काही भेटेल, तर ह्या पार्टवरून मला कळतं की हा नॉन झिरो वेक्टर आहे. आणि जर मी हे व्हॅल्यू जर इथे झिरोला इक्वेट केली तर ही पूर्ण कंडिशन फेल जाईल, म्हणजे मी ही व्हॅल्यू झिरोला इक्वेट करू शकत नाही, म्हणजे हीच व्हॅल्यू आहे माझ्याकडे उरते. म्हणून मी लॅम्बडा इज इक्वल टू 2 वरती कन्फर्मेशन टिक केलं. नाव आय सबस्टिट्यूट लॅम्बडा हियर अँड आय विल गेट माय व्हॅल्यू ऑफ ए क्रॉस सी अँड यू हॅव टू चेक इट अँड यू हॅव टू सेंड इट टू मी. ठीक आहे. सो मला वाटतं बऱ्यापैकी आपण प्रॉब्लेम बघितले, एक 8-10 प्रॉब्लेम सॉल्व झाले. ओके, सो हे सगळे प्रॉब्लेम तुम्ही प्रॉपर स्टडी करायचे आहेत आणि भरपूर झालं वेक्टर्सवरती, खूप जास्त दिवस आपण दिले आहेत असं म्हटलं तर. आतापर्यंत 3D चे 2 लेक्चर झाले असते, पण चला ठीक आहे, काही हरकत नाही, पेपर आहे होऊ द्या तुमचा. म्हणून थोडंसं आज तुम्हाला एक रिव्हिजन टाईप, जरा ट्रिक्स अँड टिप्स तुम्हाला आवडतात म्हणून त्या गोष्टी देण्याचा प्रयत्न केला आहे. ओके, सो चलो विल एंड अवर लेक्चर हियर. क्वेश्चन जेवढे घ्याल तेवढे ऑब्व्हियसली कमी आहेत, जेवढे मला शॉर्टकट ट्रिक्स वाटल्या तेवढ्या मी घेतल्या. बेटर आहे एक लेक्चर बघणं तुम्ही पेपर सोडवण्यापेक्षा. ह्याच्यासोबत एक शीट वगैरे मी छोटीशी देईन तुम्हाला, ती पण तुम्ही सोडवा, DPB सोडवा आणि चांगला अभ्यास करा पेपरसाठी. ठीक आहे. सो इन टुमॉरोज पेपर यू हॅव टू स्कोर गुड, सो बेस्ट ऑफ लक टू माय एव्हरी स्टुडंट हु इज वॉचिंग द लेक्चर. चांगला स्कोर आला पाहिजे, मला ज्यावेळी रिझल्ट बघायला मिळेल त्यावेळी मला आनंद असला पाहिजे, अरे बाबा शिकवलेलं समजलंय आणि मुलं अभ्यास करताय. ठीक आहे. सो भले आपण ऑफलाईन असू, कनेक्टेड नाही आता सध्या, आपण फिजिकली इथे नाही आहे समोर, पण तरी सुद्धा अभ्यास चालू आहे. या गोष्टीचा एक शांततेचा वेळ म्हणजे आत्मिक सुख शिक्षकाला असतं, त्यामुळे ते आपण देण्याचा प्रयत्न करायचा आहे, ते मार्कातूनच देऊ शकता तुम्ही. ठीक आहे. सो प्रॉपर मार्क दिसावे, प्रॉपर अभ्यास करा, काही डाऊट असेल तर विचारू शकता, डाऊट सेशनला या, विचारा, काही बिंदास प्रॉब्लेम नाही आहे. ओके, टिल दॅन स्टडी वेल, प्रिपेअर फॉर युअर एक्झाम अँड चलो बेस्ट ऑफ लक. थँक्यू.